कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आपण एक सेल्फी घेऊया का तिकडे जाऊन? तिकडे छान येईल. नाही नको. का? आई म्हणाली ना साखरपुड्यानंतर काढू. हा मग निदान तुझा नंबर तरी दे मला. देशील ना? हो हो. थँक्स. चला निघतो. नाही थांबा ना, काहीतरी खाऊन जा. नको. ओके, तुझ्याशी गप्पा मारून बरं वाटलं. गप्पा फक्त मी एकट्याच मारत होतो, तू फक्त ऐकत होतीस, पण छान वाटलं. मी तुला मेसेज करीन, रिप्लाय करशील ना? येतो. बाय बाय. विक्रांत, हाय. हाय. अरे काय रे, मी आली आहे. तुला आवाज नाही ऐकू आला का माझा? नाही. काय करतोयस आणि काय रे, माझं लग्न झाल्यापासून एक फोन नाही तुझा साधा? अगं कामात होतो थोडा. अच्छा, कुठल्या कामात होतास? माझ्याशी खोट बोलतोयस ना? मी रोज ऑफिस मध्ये जाते आणि मला तू तिथे एकही दिवस दिसला नाहीयेस. अगं ऑफिस व्यतिरिक्त बाहेरची पण कामं असतात ना. पुन्हा खोट. नाही, तुला काही माझी आठवण वगैरे येत नाहीये, किंवा तू कोणाच्या तरी आठवणीत हरवलायस. आठवण येते तुझी, खूप येते. मग फोन का नाही केलास? काय झालंय, इतका कोणाच्या आठवणीत हरवलायस? नाही कोणाच्याच नाही. खरं सांग. खरच मी ओके. चेहऱ्यावर 12 वाजले तुझ्या. आणि मला सांग, तू घरात आहेस आणि घर एवढं शांत आहे असं कधी झालंय का? मला सांग सर, कोण आहे ती मुलगी, काय नाव तिचं? माझ्यावर विश्वास नाहीये का? मी कोणालाच नाही सांगणार, तू सांग ना मला, कोण आहे ती मुलगी? तू दादाला जाऊन सांगशील सगळं. अरे तुझी शपथ, नाही सांगणार. सांग सर पटकन. सार्थकची बहीण सारिका, तिच्यावर कोण प्रेम करेल? मग मावस बहीण अमूल्या. आरती. वा, कोथिंबीर वडी अप्रतिम सुमन. अहो आता पेशंटचा फोन असेल तर व्हिजिटला जाऊ नका, मला महत्वाचं बोलायचंय. घोरपडे साहेबांचा फोन आहे, गौतमच्या वडिलांचा. नको घेऊ? घ्या घ्या. हॅलो. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. नमस्कार. आज आमचा गौतम तुमच्याकडे येऊन गेला. नाही म्हणजे फारच अगदी तारीफ करत होतो तुमच्या आग्रा तिथ्याची. हो होणारच, आपल्या वराडामध्ये आग्रहाशिवाय जीवन पूर्ण होतं का कधी? मग मरणाचा असो किंवा तोरणाचा असो. म्हणजे कसं आहे, आता आपण व्यायी होणार नाही का, त्यामुळे आपण आपल्या एकमेकांच्या कुटुंबाचा आदर करायलाच हवा. आता एकदम बेस्ट बोललात. कसं आहे डॉक्टर साहेब, आमच्या बायकोची इच्छा आहे. म्हणजे माझीही तीच इच्छा आहे म्हणा. आता सगळं ठरलंच आहे तर साखरपुडा करून घेऊ. बर बर, परवाचा मुहूर्त उत्तम आहे. परवा? परवा साखरपुडा? परवा साखरपुडा करायचं म्हणताय? मानपान वगैरे कशाची काही गरज नाहीये, अगदी साधेपणाने घरच्या घरी करून घेऊ. बर बर बर. आणि हे बघा, काही लागलं तर संकोच करू नका, आम्हाला तुमच्याकडून काहीच नकोय. काय चालेल? आमच्या सौ सुद्धा हो म्हणतायत, हरकत नाही म्हणतायत. हा चालेल चालेल चालेल, थोडी धावपळ होईल
पण ठीक आहे, हरकत नाही, करूया परवाच करूया साखर पुडा. हा, आम्ही लगेच लागतो तयारीला. वा वा, लागा मग तयारीला. ओके 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 ओके. हो एकदम परवा होईल ना सगळं. असं काय करताय, तुम्हीच नेहमी घाई करता ना. हा, योग जुळून आलाय तर कशाला उशीर करायचा उगाच. तुम्ही पण खरंच कळत नाही मला तुमचं कधी कधी. होईल होईल, सगळं व्यवस्थित होईल, काळजी करता खूप तुम्ही. वेळ कॉल करायची. ऑफिस आज संपलेत आणि तसंही तू माझ्या ऑफिसचे एम्प्लॉई नाहीयेस. मग तू का मला टास्क देतोयस? नन ऑफ युअर बिझनेस. तू फक्त एवढं लक्षात ठेव की मला असं कधीही फोन करायचा नाही. माझा पी आहे ना विजय, त्याला कॉल करायचा. मला सांग, तो मला टास्क देणार आहे का तू देणार आहेस? मला पण काही रस नाही तुझ्याशी बोलण्यात. मी फक्त हे जाणून घेण्यासाठी फोन केलाय की तू माझ्यावर कोणत्या कामाची जबाबदारी टाकणार आहेस. घाबरलीस का? मला वाटलंच होतं. आणि आता तू जॉब सोडतेस का? ग्रेट, उद्या रेझिग्नेशन सार्थकच्या हाती पाठव. तू नको येऊस घेऊ, कारण काय ना, तुला बघितलं तर माझं परत काहीतरी नुकसान होईल. कसं आहे ना, मी एकदा हाती काम घेतलं ना की ते अर्धवट कधीच सोडत. फक्त त्या कामासाठी मला काही तयारी करून यायची असेल तर आत्ताच सांग. त्यासाठी फोन केला. आणि हो, मला ना खूप विचार करून खूप अवघड टास्क दे बर का, नाहीतर मग रोज ऑफिस मध्ये तुला माझाच चेहरा बघावा लागेल. आय मीन तुझ्या ऑफिस मध्ये. ओके, उद्या भेटूच. गुड नाईट सर. शिवा, 100% जीवा. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.